सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक फोन व्हायरल झाला होता आणि या फोनची चर्चा इतकी झाली कारण संपूर्ण महाराष्ट्रात तो इतका फिरला होता की काय परिस्थिती आमची आम्ही कुठं आहोत आम्ही मजेत आहोत आम्ही स्वतःहून आलेलो आहोत तिथलं वर्णन केलं होतं ज्यांच्याशी त्यांचा फोन झाला होता ते रफिकबाई आपल्यासोबत आहेत भाई, भाई काय नेमका तुम्ही कधी म्हणजे काय फोन कसा झाला तुमचा बापूंशी आणि ने, काय नेमकं का बोललं झालं गुरुवारी सकाळी मला त्यांचाहून फोन आला मी केला नव्हता ॲक्च्युली uh, मी दोन तीन दिवस अगोदर त्यांना शोधत होतो पण कुठं फोन लागत नव्हता पण सुरतला सर्व आमदार गेले आणि त्यांच्यात शहाजी बापूंचं नाव आलं त्यावेळेला कळालं अंधोगसं की बाबा हे बापू सुरतला असतील hmm. पुन्हा ज्या वेळेला सर्व आमदार गुवाहाटीला हलवले hmm. त्याही वेळेला त्यांचं नाव आलं hmm. पण मी त्यासाठी ते सातत्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो पण कॉन्टॅक्ट अजिबात होत नव्हता त्यांचे फोन सगळे बंद होते परंतु गुरुवारी सकाळी नऊ दहा वाजता त्यांचा स्वतःहूनच फोन आला आणि मग मी विचारलं किंवा कुठे आहेत तुम्ही बापू किंवा दोन तीन दिवस मी प्रयत्न करतो पण तुम्ही भेटत नाही कॉन्टॅक्ट होत नाही फोन बंद लागतो आहे तर त्याच्यावर म्हटले मी आता गुवाहाटीमध्ये आलो आहे प्रकारे त्यांचा संवाद झाला काय काय त्यांनी वर्णन बरंच केलं निसर्ग त्यांनी त्यांचं ते, शहाजी बापू हे अत्यंत रांगडं व्यक्तिमत्व आहे आणि या, या ग्रामीण भागातून आल्यामुळं त्यांची बोलण्याची लकब ही वेगळी आहे आणि ती सर्वसामान्यांना इतकी आवडते त्याच त्यांच्या रोजच्या लकबीमध्ये त्यांनी उत्तर दिलं की काय झाडी आहे काय डोंगर आहे काय हॉटेल आहे आणि ते मलाही वाटलं नाही की आज राज्य नाही देशात एवढं फेमस होईल त्यामुळं मलाही बऱ्याच जणांचे फोन आले विचारणा झाली परंतु एक त्यांच्या दोन तीन दिवस कॉन्टॅक्ट न झाल्यामुळं त्यांना संवाद साधण्याचा प्रयत्न करतानाच हा फोन न असा नॅचरली आम्ही जसं रोज बोलतो त्या पद्धतीने आम्ही बोल बोललो रेकॉर्ड झाला आणि ते माझा मी आयफोन वापरतो त्यामुळे माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग होत नाहीये आता तिकडून रेकॉर्ड कसा झाला कुठं व्हायरल झाला कसा आला ते मला सुद्धा अद्यापपर्यंत काय कळालेलं नाही पण ते व्हायरल मात्र तर सगळ्या मीम्स सगळ्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर सगळीकडे सोशल मीडियामध्ये सगळीकडे तीन दिवस झाले हेच चाललेलं आहे एकंदर बापूंशी बोलताना त्यांना कोणीतरी प्रेशर नेलं असं वाटतं का ती स्वकशी गेले नाही नाही तसं काय बोलले नाहीत ते म्हणले मी एकदम इथं निवांत आहे मजेत आहे आणि शिंदेसाहेबांना अशा सांग सांगितलं होतं की कोणाला काही सांगायचं नाही त्यामुळे त्यांनी मलाही सांगितलं नाही वास्तविक पाता मी नेहमी त्यांच्याबरोबरच असतो पण ही या गोष्टीची कल्पना मला आत्ता म्हणजे त्यांनी सांगेपर्यंत मलाही काही नव्हती त्यामुळे हे अत्यंत गुप्तपणे त्यांचं असावं सगळं ठरलेलं त्या पद्धतीने त्यांनी ते केलं पण त्यांना जबरदस्तीने नेलं आहे किंवा त्यांना कुणी ब बळजबरीनं असं काही वाटलं नाही ते एकदम व्यवस्थित चांगल्या रोजच्याप्रमाणे बोलत होते हसून बोलत होते त्यांच्या काही व्यथा असतील ते त्यात त्यांनी सांगितले आम्हाला अडीच वर्षात गे गेल्या जो थोडासा त्रास सहन करावा लागला राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्याकडून निधी पुरेशा प्रमाणात मिळत नव्हता त्याबद्दल त्यांची खंत होती वारंवार ते बोलून वारं वार दाखवायचे आणि स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्यावर ज्या वेळेला सभागृहात श्रद्धांजली मांडायची होती त्यावेळेला ते त्यांनी खूप तयारी केली होती आणि ते नेहमी मला म्हणायचे की आपल्याला आता ही चांगली संधी आहे आबासाहेबांवर आबासाहेबांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे ते सगळं मला सभागृहामध्ये चांगल्यापैकी मांडण्याची संधी मिळणार आहे त्यासाठी ते आम्ही आमचे शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभूसाहेबांना पत्रही दिलं होतं लेखी की बाबा बापूंना बोलण्याची संधी द्यावी पण काय तिथं त्यावेळेला कशामुळं झालं काय माहीत नाही पण त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही त्या बाबतीत ते नेहमी नेहमीच नाराज असायचे आणि नेहमी बोलून दाखवायचे आणि माझी वाटते तुमची आता बघू आता काय काळजी म्हणजे तुम्हाला बापूंची जी काळजी होती हां बापूंची आता काय काळजी नाही ते व्यवस्थित आहेत स सकुशल आहेत त्यानंतरही त्यांचे एक दोन तीन चार फोन झाले आणि हो ते त्यांची तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित आहेत त्यामुळं आता आम्हाला तशी काय काळजी नाही पुढचं काय होईल आणि पुढचं निश्चितपणे टी व्हीवरून असं बघता लक्षात येतं की सगळं एवढे सगळे आमदार जर एकत्र असतील तर निश्चितपणे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांना पाठिंबा देण्याचं जे ठरवलेलं आहे त्याला नक्कीच यश मिळेल असं मला वाटतं तर हे होते रफिक भाई त्यांनी काळजीपोटी बापूंना फोन केला होता वास्तविक त्यांनी हा कुठेही व्हिडिओ फोन व्हायरल केलेला नाही पण तो व्हायरल कसा झाला मला माहीत नाही म्हण असं त्यांचं म्हणणं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभर ही क्लिप सध्या जोरात फिरते सांगोले कॅमेरामॅन सचिन जाडेसह सुनील देवाण एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट